हा मॉड्यूल थंडर आणि लाइटनिंग विषयी आहे. मॉड्यूलच्या शेवटी तुम्हाला खालील गोष्टी समजतील. वादळाविषयी मूलभूत तत्वे, लाइटनिंग आणि थंडर यांच्यातील फरक ओळखणे, वादळाच्या आधी, दरम्यान आणि नंतर कोणती काळजी घ्यायची, थंडर आणि लाइटनिंग पासून स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे याचे ज्ञान आणि स्वयंसेवकाची भूमिका स्पष्ट करणे. वादळ ही एक तीव्र अल्पकाळ टिकणारी हवामानातील अस्थिरता आहे, जी प्रामुख्याने विजेचा कडकडाट, गडगडाट, घनदाट ढग, जोरदार पाऊस किंवा गारपीट आणि वादळी वाऱ्यासोबत येते. या मॉड्यूलमध्ये आपण वादळ आणि लाइटनिंग बद्दल शिकणार आहोत. वादळ कसे तयार होते, वादळ आणि लाइटनिंग यातील फरक काय आहे आणि वादळापूर्वी, दरम्यान किंवा नंतर काय करावे याचे उत्तर शोधू. वादळ त्यावेळी निर्माण होते जेव्हा गरम आणि ओलसर हवेचे थर वेगाने वर उचलल्या जातात आणि ते थंड वातावरणात पोहोचतात. त्यानंतर ते वर गेलेल्या हवेचे संगणन होऊन त्याचे दाट ढग बनतात आणि अखेर पाऊस पडतो. थंड झालेली हवा पुन्हा पृथ्वीवर खाली येते आणि ती जमिनीवर जोरदार वारे निर्माण करते. त्याच वेळी विजेचे चार्जेस ढगांच्या कणांवर, पाण्याचे थेंब आणि बर्फावर जमा होतात. जेव्हा विजेचे विसर्जन होते तेव्हा जमा झालेला विद्युत चार्ज मोठ्या प्रमाणात निर्माण होतो. वीज त्या भागातून इतक्या जोरात आणि वेगात जाते की तिथे ध्वनी लहरी निर्माण होतात. त्यावेळी जो गडगडाट आपण ऐकतो त्यालाच थंडर असे म्हणतात. कधी कधी गंभीर वादळे सोबत चक्राकार हवेच्या वाटोळ्या देखील असतात, त्यामुळे शक्तिशाली टोर्नॅडो तयार होऊ शकतात. जसे वादळ वाढते तसे विजेचे चार्जेस ढगाच्या आत वाढतात, तसेच जमिनीवर त्याच्या विरोधी चार्जेस तयार होतात. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस मधील आकर्षण वेगाने वाढते आणि वीज प्रगट होते. त्या चार्जेसचा प्रवाह खाली जमिनीपर्यंत, जमिनीपासून 15 ते 50 मीटर वर पोहोचतो. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेसचा कॉन्टॅक्ट होऊन त्यापासून वीज तयार होते. तेव्हा आकाशात विजेची चमक दिसते, त्यानंतर काही सेकंदांनी गडगडाट ऐकू येतो. वीज 43,000 अंशापर्यंत गरम होते, त्यामुळे ती हवेला जलदपणे विस्तारित करते, त्यामुळे गडगडाट निर्माण होतो व आपल्याला आवाज येतो. वीज चमकल्यानंतर हवा लगेच थंड होते, त्यामुळे ती आकुंचन पावते. अशा प्रकारे लाइटनिंगच्या अवतीभोवतीच्या हवेचे जलद आकुंचन आणि प्रसरण झाल्यामुळे आपल्याला गडगडाटाचा आवाज ऐकू येतो, त्याला थंडर असे म्हणतात. गरम आणि थंड हवेचे थर साऊंड वेव्हला वाकवतात, त्यामुळे कधी कधी आपल्याला जवळच्या गडगडाटाचा आवाज ऐकू येत नाही आणि कधी कधी लांबच्या गडगडाटाचा आवाज स्पष्ट ऐकू येतो. गडगडाट वेगवेगळ्या भागामधून ऐकू येतो कारण आम्ही विजेच्या वेगवेगळ्या ठिकाणावरून ध्वनी लहरींना ऐकत असतो. गडगडाट ऐकून तो किती दूर वीज कडाटली आहे याचे अंतर आपण माहिती करू शकतो. यालाच फ्लॅश टू बूम म्हणतात. चला थंडरस्टॉर्मचे काही फॅक्ट समजून घेऊ. वादळे एकटी, गटाने किंवा ओढीने येऊ शकतात. वादळे साधारणतः 1 तास ते 1 तास मुसळधार पाऊस पाडतात. उष्ण व दमट हवामान थंडर निर्माण करण्यासाठी पोषक असते. सुमारे 10% वादळे तीव्र मानली जातात, ज्यामुळे 3/4 इंच व्यासाचे गार पडू शकते आणि वाऱ्यांचा वेग 58 मैल प्रति तास किंवा त्याहून अधिक असतो. लाइटनिंगमुळे जखम होण्याची आणि इतर हानीची शक्यता असते. चला आता या जखमांबद्दल अधिक जाणून घेऊया. लाइटनिंगमुळे जखम होण्याची आणि इतर हानीची शक्यता असते.
चला आता या जखमांबद्दल अधिक जाणून घेऊया. लाइटनिंग विविध प्रकारे जखम करू शकते, जसे की प्रत्यक्ष धक्का ज्यात पीडित व्यक्तीला थेट धक्का बसतो जो प्राणघातक असू शकतो. संपर्क जखम होते, जेव्हा लाइटनिंग एखाद्या वस्तूवर उदाहरणार्थ कार किंवा धातूच्या खांबावर आदळते त्याला पीडित व्यक्ती स्पर्श करत असतो. साइड फ्लॅश होते, जेव्हा लाइटनिंग एखाद्या वस्तूपासून उदाहरणार्थ झाड किंवा माणसावरून उडी मारते किंवा उसळते आणि पीडित व्यक्तीपर्यंत पोहोचते. ग्राउंड करंट होतो, जेव्हा लाइटनिंग जमिनीवर आदळते आणि त्यातून उत्पन्न झालेली ऊर्जा जमिनीतून पीडित व्यक्तीकडे पोहोचते. स्ट्रीमर्स तेव्हा होतात जेव्हा लाइटनिंगमुळे वातावरणात विद्युतचार तयार होतो आणि जमिनीच्या जवळील वस्तूपासून ऊर्जा उसळते. काही वेळा ट्रिमर्स अपवर्ड मूव्ह करतात, त्यामुळे विक्टिमला जखमा होऊ शकतात. लाइटनिंग स्फोटामुळे होणाऱ्या प्राथमिक जखमा उदाहरणार्थ कानाचे पडदे फुटणे किंवा दुय्यम जखम उदाहरणार्थ पडून जखमी होणे किंवा फेकले जाणे घडते. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 2022 मध्ये लाइटनिंगमुळे 9107 लोकांचा मृत्यू झाला, जे नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी प्रमुख कारण आहे. हा भारतामधील विजेमुळे होणाऱ्या मृत्यूंचा सर्वाधिक स्कोअर आहे. सुरक्षेसाठी वादळाच्या वेळी काय करावे आणि काय टाळावे हे जाणून घेणे महत्वाचे आहे. चला आता या गोष्टीवर चर्चा करूया. वादळाच्या वेळी खालील ठिकाणे संरचना किंवा गोष्टींना टाळा. नैसर्गिक लाइटनिंग कंडक्टर जसे की उघड्या जागेतील उंच झाड, टेकड्यांच्या टोकावर, उघड्या मैदानात, समुद्र किनारी किंवा पाण्यामधील बोटीवर, उघड्या जागेतील एकट्या शेड्स किंवा लहान संरचना आणि धातूंच्या वस्तू जसे की ट्रॅक्टर, शेतीचे साधने, गोल्फ कार्ट, मोटरसायकल आणि सायकल. जर तुम्ही जंगलात उघड्या जागेत किंवा पाण्यात असाल किंवा जर तुमचे केस उभे राहू लागले तर तुम्ही सुरक्षिततेसाठी काही विशिष्ट कृती करणे आवश्यक आहे. शेल्टर कुठे घ्यावे हे समजण्यासाठी प्रत्येक इमेजवर क्लिक करा. शेल्टरसाठी खोलीची जागा शोधा, जसे की छोटी झाडे. परंतु त्वरित पूर येण्याची शक्यता लक्षात ठेवा. पूर परिस्थिती आल्यास त्वरित जमिनी शोधा आणि शेल्टरमध्ये आश्रय घ्या. तुमचे डोके गुडघ्याच्या मध्ये ठेवा आणि तुमचे हात कानावर ठेवा. शक्य तितके कमी उभे राहा आणि तुमचा जमिनीशी संपर्क कमी करा. जमिनीवर सरळ पडू नका. थंडरच्या परिस्थितीत आपण घराबाहेर असल्यास स्वतःची रक्षा कशी करू शकतो याविषयी सेफ्टी टेक्निक जाणून घेऊया. लाइटनिंग पासून बचाव करण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे त्याला टाळणे. इथे काही सेफ्टी ट्रिक्स दिल्या आहेत, त्या आहेत बी अवेअर, गो इनडोअर्स, बाहेर असल्यास त्वरित सुरक्षित शेल्टरमध्ये आश्रय घ्या. अधिक माहितीसाठी प्रत्येक टॅबवर क्लिक करा. हवामानाचा अंदाज तपासा आणि वादळाचा इशारा असल्यास तुमची बाहेरील योजना पुढे ढकलण्याचा विचार करा. जवळ सुरक्षित शेल्टर असल्याची खात्री करून घ्या. थंडरचा आवाज ऐकला की घरात जा. हा मंत्र लक्षात ठेवा आणि वादळाच्या वेळी सुरक्षित घरांमध्ये आश्रय घ्या. कार्यालय, शॉपिंग सेंटर्स आणि खिडक्या बंद केलेल्या
हार्ड टॉप वाहनांमध्ये आश्रय घ्या। जर तुम्ही उघड्या जागेत अडकले असाल तर त्वरित योग्य आश्रय घ्या। जर तुम्ही उघड्या जागेत अडकले असाल तर त्वरित योग्य आश्रय शोधा। सर्वात महत्त्वाची कृती म्हणजे स्वतःला धोक्यापासून दूर ठेवा। जमिनीखाली वाकणे किंवा बसणे तुम्हाला लाइटनिंग पासून सुरक्षित ठेवू शकते, परंतु हे तुम्हाला पूर्णतः सुरक्षित करीत नाही। तुम्ही जमिनीवर आडवे न पडता वाकून बसावे। ज्या झाडांचा किंवा फांद्यांचा मृत्यू झालेला आहे किंवा सडलेले आहेत ते काढून टाका, कारण वादळात ते पडून नुकसान करू शकतात। जर तुम्ही बाहेर अडकले असाल आणि जवळपास सुरक्षित आश्रय नसेल तर खालील कृती तुमचा धोका कमी करू शकतात। उंच जागा जसे की टेकड्या, पर्वतांची शिखरे किंवा उंच जागा त्वरित सोडून द्या। जमिनीवर सरळ पडू नका। गोल आकारात वाकून बसा, डोके खाली ठेवा आणि कानावर हात ठेवा। जमिनीशी संपर्क कमी करा। एका एकांत झाडाखाली आश्रय घेऊ नका। कधीही कडा किंवा खडकाच्या ओव्हरहँग खाली आश्रय घेऊ नका। तडे, सरोवर आणि इतर पाण्याच्या ठिकाणापासून दूर राहा। विजेचे वाहक असलेल्या वस्तूपासून दूर राहा, उदाहरणार्थ काटेरी तार, विजेच्या तारा, पवनचक्क्या इत्यादी। वादळात तुम्ही एका गटात असाल तर एकमेकांपासून अंतर ठेवा, जेणेकरून विजेचा धक्का बसल्यास कमी व्यक्तींना इजा होईल। बाहेरील सुरक्षेसाठी तुम्ही खालील सूचना पाळा। उघड्या वाहनांमध्ये, सरस्तांमध्ये आणि उघड्या जागांमध्ये थांबू नका। उंच वस्तू किंवा इमारतीजवळ थांबू नका। अधिक माहिती जाणून घेण्यासाठी प्रत्येक टॅबवर क्लिक करा। उघड्या गाड्या, उदाहरणार्थ मोटारसायकल, गोल्फ कार्टमध्ये थांबणे टाळा। उघड्या संरचना जसे की पोर्च, गॅजेबोज आणि स्पोर्ट अरेनामध्ये थांबू नका। गोल्फ कोर्स, उद्याने, खेळांचे मैदान, तलाव आणि समुद्र किनारा यासारख्या उघड्या जागांपासून दूर राहा। घर हे वादळाच्या वेळी सुरक्षित आश्रय आहे, पण लाइटनिंगमुळे घरामध्ये सुद्धा धोका असू शकतो। एक तृतीयांश लाइटनिंग इंजुरी घरातच होत असतात। लाइटनिंगमुळे इंडोर मध्ये होणाऱ्या इजा टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी हे आपण जाणून घेऊया। ह्या काही इंडोर सेफ्टी टिप्स आहेत, त्याचे तुम्ही पालन केल्यास स्वतःचा बचाव करू शकता। घराच्या इमारतीत लाइटनिंग कंडक्टर बसवा आणि त्याची नियमित तपासणी करा। लाइटनिंग अरेस्टर स्थापित करा, ज्याला लाइटनिंग डायव्हर्टर असेही म्हणतात। लाइटनिंग पासून वाचण्यासाठी पाण्याचा संपर्क, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, फोन, खिडक्या, दरवाजे आणि कॉन्क्रीट पासून दूर राहा। वादळ आल्यास हे करू नका। पाण्याचा संपर्क, इलेक्ट्रिक इक्विपमेंट, कॉर्डेड, फोन्स, खिडक्या, दरवाजे, पोर्चेस आणि कॉन्क्रीट पासून दूर राहा। अधिक जाणून घेण्यासाठी प्रत्येक वस्तूवर क्लिक करा। वादळाच्या वेळी आंघोळ करू नका, भांडी धुवू नका किंवा पाण्याशी कोणताही संपर्क ठेवू नका, कारण लाइटनिंग पाइपलाइन मधून घरात जाऊ शकते। तुमच्या घरातील संगणक, लॅपटॉप, गेम सिस्टम, वॉशर ड्रायर किंवा कोणतेही विद्युत उपकरण वापरू नका। लाइटनिंग, इलेक्ट्रिकल सिस्टम, रेडिओ आणि टीव्ही सिस्टम आणि कॉन्क्रीटच्या भिंती किंवा जमिनीतल्या धातूंच्या ताराद्वारे प्रवास करू शकतात।
तुमच्या उपकरणांची सुरक्षा करण्यासाठी घरावर सर्ज प्रोटेक्टर बसवा. वादळाच्या वेळी कॉर्डॅक फोन वापरणे सुरक्षित नाही, त्याचा वापर करू नका. तथापि वादळाच्या वेळी कॉर्डलेस किंवा सेल्युलर फोन वापरणे सुरक्षित आहे. वादळाच्या वेळी कॉन्क्रीटच्या जमिनीवर झोपू नका. कॉन्क्रीटच्या भिंतीवर टेकणे टाळा. विजा धातूच्या तारा किंवा कॉन्क्रीटच्या भिंतीमधून प्रवास करू शकतात. कधी कधी कॅम्पिंग, ट्रॅकिंग किंवा चढाईच्या क्रियाकलापात असताना लाइटनिंग म्हणजेच विजा व वादळे अचानक येऊ शकतात. अशा परिस्थितीत सावधगिरी बाळगणे आणि सुरक्षा मार्गदर्शकांचे पालन करणे महत्त्वाचे आहे. चला काही सुरक्षात्मक बाबी समजून घेऊ. बाहेर मनोरंजनासाठी गेल्यावर जर तुम्ही लाइटनिंगच्या वादळात अडकले तर सुरक्षित जागा शोधणे कठीण असू शकते. तथापि काही सावधगिरी बाळगून लाइटनिंगच्या इजा टाळता येऊ शकतात. यामध्ये हवामानाची माहिती घेणे, वादळाच्या गडगडाटाच्या वेळी आत जाणे आणि धातूच्या वस्तू टाळणे यांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी पॉइंटर प्रत्येक टॅबवर घेऊन जा. पर्वतारोहण करण्यापूर्वी नेहमी हवामानाचा अंदाज घ्या. पर्वतांमध्ये विजांसह वादळे सहसा उन्हाळ्यात संध्याकाळच्या उशिरा किंवा रात्री येतात. वादळांच्या सुरुवातीला आणि शेवटी सर्वाधिक धोकादायक वेळ असते. जरी तुम्हाला आकाश निरभ्र दिसत असले तरीही धोका येऊ शकतो. धातूंच्या वस्तू जसे की स्की पोल, अँटेनाज, आईस एक्स घेऊ नका. तुमच्या डोक्यावर धातू ठेवून चालणे धोकादायक आहे. जर तुम्ही धातूच्या संपर्कात असाल आणि वीज तुमच्यावर कोसळली तर तुम्हाला जखमी होण्याची अधिक शक्यता आहे. तुम्ही विजेच्या वादळात चढाई किंवा ट्रॅकिंग करत असताना या 6 सुरक्षात्मक टिपा लक्षात ठेवा. गटाच्या इतर सदस्यापासून वेगळे राहा, कारण यामुळे जमिनीवरच्या धक्क्यांमुळे आणि साइड फ्लॅशमुळे इजा होण्याची संख्या कमी होईल. त्वरित आश्रय मिळवा आणि वादळानंतर कमीत कमी 30 मिनिटे चढाई किंवा ट्रॅकिंग सुरू करू नका. पाण्यात आणि भिजलेल्या वस्तूमध्ये जसे की कुंपण आणि खांब यापासून दूर राहा, कारण ते विजेचे सुवाहक असतात. जर तुम्ही पर्वतांमध्ये असाल तर रॉकेट्स, शिखरे, एकट्या झाडांपासून, विजांच्या तारांपासून आणि स्की लिफ्टपासून दूर राहा. जर तुम्ही जंगलात असाल तर लहान झाडांच्या जवळ राहा. जर तुम्ही खुल्या जागेत असाल तर झोपून राहू नका. लाइटनिंग जमिनीच्या टॉपवर विद्युत प्रवाह निर्माण करते जो 100 फूट लांबपर्यंत जीवघेणा ठरू शकतो. धावणे जमिनीवर दोन्ही पाय ठेवल्याने धोका कमी करण्यास मदत करू शकते. आता आपण सुरक्षा पायऱ्यांवर चर्चा करूया ज्या पाळल्या पाहिजेत. वीज चमकल्याबरोबर तुम्ही सेकंद मोजायला सुरुवात करा. जर तुम्ही 30 सेकंदाच्या आत गडगडाट ऐकला तर सुरक्षित आश्रय शोधा. गडगडाट झाल्यावर पुन्हा बाहेर जाऊ नका. अंतिम लाइटनिंग स्ट्राइक नंतर 30 मिनिटे थांबा. लाइटनिंगशी संबंधित मृत्यूच्या अधिकच्या 50% घटना वादळानंतर होतात. थंड वातावरणात वादळे असल्यास धोका असतो. अगदी स्वच्छ निरभ्र आकाश तुमच्या डोक्यावर असले तरी विजा कुठेही आणि कधीही पडू शकतात. फक्त एकदा किंवा दोनदा नाही तर शेकडो वेळा पडू शकतात.
जर विजा तुमच्या जवळ पडली तर परिस्थिती बदलण्याची शक्यता असते. वादळ थांबेपर्यंत तुम्ही सुरक्षित आहात असे गृहीत धरू नका. लाइटनिंगसाठी एक चांगला सुरक्षा नियम म्हणजे जर तुम्ही ते ऐकले तर भीती बाळगा, जर तुम्ही ते पाहिले तर पळा. लाइटनिंग किती दूर आहे हे मोजण्यासाठी फ्लॅश टू बॅक पद्धत वापरा. जर तुम्हाला विजेची चमक दिसली तर 1001, 1002, 1003 किंवा जसे तुम्ही मोजता तसेच गडगडाट होईपर्यंत मोजणे सुरू करा. कारण प्रकाशाची गती सुमारे 186,000 मीटर प्रति सेकंद आहे. वीज चमकली की तुम्हाला लगेच दिसते, परंतु आवाज 1 मैल दुरून सुमारे 5 सेकंदाचा प्रवास करतो. जर तुम्हाला लाइटनिंग पाहिल्यावर 10 सेकंदांनी गडगडाट ऐकला किंवा ऐकू आला तर लाइटनिंग साधारणतः 2 मैल दूर आहे. तुमचे पाळीव प्राणी स्वतःची सुरक्षा करू शकत नाहीत, त्यांची सुरक्षा करणे तुमचे कर्तव्य आहे. विजेपासून आपल्या पाळीव प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी काही टिप्स. लाइटनिंग वादळाच्या वेळी तुमचे पाळीव प्राणी आणि जनावरे बाहेर किंवा झाडाला बांधलेले सोडू नका. कुत्र्यांची घरे ही सुरक्षित आश्रयस्थाने नाहीत. तुमच्या पाळीव प्राण्यांना आत आणा आणि कोणती धातूचे कॉलर पट्टे किंवा हार्नेस काढा, ते प्लास्टिकने बदला. आता लाइटनिंगने झपाटलेल्या व्यक्तीला मदत करण्याच्या पायऱ्यांवर चर्चा करूया. जर वीज कुणावर कोसळली तर कृपया लवकरात लवकर 112 किंवा 108 कॉल करा. जर तुम्ही प्रशिक्षित असाल तर लाइटनिंगच्या शिकार झालेल्या व्यक्तीस मदत करू शकता. प्रथम श्वास तपासा. जर श्वास थांबला असेल तर तोंडाच्या मुखातून श्वास देणे सुरू करा. त्यानंतर हृदयाची तपासणी करा. जर हृदय थांबल्यास CPR देणे स्टार्ट करा. जर पीडिताच्या हृदयाची धडधड आणि श्वास चालू असेल तर इतर संभाव्य जखमा तपासा. विजेने शरीरात प्रवेश केलेली जागा आणि शरीरातून बाहेर निघालेली जागा असल्यास त्याची तपासणी करा. तसेच मज्जातंतूंच्या जखमा, हाडांचे तुकडे आणि श्रवण व दृष्टी गमावण्याबद्दल सजग राहा. अचानक वादळांपासून सतर्क राहणे महत्वाचे आहे. यासाठी वेळेवर चेतावणी आणि अद्यतने देण्यासाठी अनेक ऍप्स तयार केले गेले आहेत. आता या ऍप्लिकेशनवर चर्चा करूया. नागरिकांनी हवामानातील बदलांबद्दल आणि अद्यतनांबद्दल माहिती ठेवण्यासाठी लवकर चेतावणी अप्लिकेशन वापरावीत. चेतावणी अप्लिकेशनच्या काही उदाहरणाबद्दल माहिती घेऊया. सचेत मोबाईल ऍप्लिकेशन, जे NDMA म्हणजेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणद्वारे कार्यान्वित केले गेले आहे. हे सामान्य नागरिकांसाठी वादळानंतर, दरम्यान आणि पूर्वी चेतावणीचा प्रसार करणारे माध्यम आहे. हे भारतातील नागरिकांना विविध चेतावण्या निर्माण करणाऱ्या एजन्सीपासून क्षेत्रानुसार विशिष्ट चेतावण्या प्रसारित करते. भारतभर 36 स्टेट आणि सर्व युनियन टेरिटरीमध्ये हे ऍप कार्य करते. भारत सरकारने दामिनी लाइटनिंग ऍप लॉन्च केले आहे. या ऍपने तुमच्या आजूबाजूतील लाइटनिंगच्या स्थितीवर GPS सूचनाद्वारे 20 किलोमीटर ते 40 किलोमीटर व्यासात सूचना पाठवली जाते. हे स्थानीय क्षेत्रात पुढील 40 मिनिटांसाठी लाइटनिंगची चेतावणी प्रदान करते. स्वयंसेवक सुरक्षा सुनिश्चित करण्यास आणि मदतीसाठी आवश्यक असलेल्या व्यक्तींना सहाय्य करण्यात महत्वाची भूमिका बजावतात. आता त्यांच्या भूमिकांवर चर्चा करूया. स्वयंसेवक अनेक प्रकारे मदत करू शकतात. स्वयंसेवक कोणत्याही एजन्सीच्या समुदायाचा मुख्य बिंदू असू शकतात. स्वयंसेवक सरकारच्या सल्लागारांचा संदेश देऊ शकतात आणि चेतावणी प्रसारित करू शकतात. स्वयंसेवक प्रभावित क्षेत्रातील लोकांच्या विस्थापनासाठी मदत करू शकतात. स्वयंसेवक विविध सेवांसाठी बचाव कॅम्पमध्ये सेवा करू शकतात. स्वयंसेवक सरकारी एजन्सीच्या सुविधांचे पुनर्स्थापन करण्यात मदत करू शकतात. स्वयंसेवक सर्व प्रकारच्या सामान्य सेवांमध्ये राज्याच्या मदतीसाठी वापरले जाऊ शकतात. यासह या मॉड्यूलचा अंत झाला आहे. वादळ हे एक विनाशकारी आणि अल्पकाळ टिकणारा हवामानाचा अडथळा आहे, जो जवळजवळ नेहमीच विजा, गडगडाट, घनगाळ, मुसळधार पाऊस किंवा गारपीट
यांच्याशी संबंधित असतो. तीव्र वारे वाढत असताना वादळे वाढतात. वीज वाहक चार्जेस मेघात निर्माण होतात. यामुळे विजा तयार होतात. उघड्या क्षेत्रात उंच अलग ठेवलेल्या झाडांसारख्या नैसर्गिक लाइटनिंग कंडक्टरच्या जवळ जाऊ नका. पठार, उघडे क्षेत्र, समुद्र, किनारा किंवा पाण्यातील बोट यासारख्या ठिकाणी आतील आणि बाहेरील सुरक्षित उपाययोजना लक्षात घेऊन कार्य करा. सुरक्षिततेचे पायंडे म्हणजेच 30-30 नियमाचे पालन करा. फक्त सुरक्षित आश्रय वापरा आणि वीज वाहक वस्तूपासून दूर राहा. जर तुम्ही बाहेर संकटात पडले असाल तर त्वरित आत जाऊन सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या. जर तुम्ही किंवा दुसरा कुणीतरी लाइटिंगच्या झटक्यात आला असेल तर त्वरित 112 किंवा 108 वर कॉल करा. तुमच्या घरच्या सुरक्षिततेसाठी लाइटनिंग अरेस्टर स्थापित करा. वादळ, लाइटनिंग आणि पावसाच्या वेळी पाळीव प्राण्यांची आणि जनावरांची काळजी घ्या. आता या विषयाच्या समजुतीची तपासणी करण्याची वेळ आली आहे. हे एक मूल्यांकन एक्सरसाइज आहे. सर्व प्रश्न समान महत्वाचे आहेत. तुम्हाला पास होण्यासाठी किमान 60% स्कोर करणे आवश्यक आहे. प्रश्न काळजीपूर्वक वाचा आणि योग्य पर्याय निवडा. आपण सर्व उत्तरं बरोबर दिलेली आहेत. आपले अभिनंदन. धन्यवाद. अभिनंदन.